राहिलेले पैसे ते 3,755 कोटी रुपये सोडून बाकीचे जवळपास 2,500 कोटीपेक्षा जास्तीची ती रक्कम आहे, ती पण म्हणजे तीन रकमा, एक वेळेत परतफेड करणारे शेतकऱ्यांचे राहिलेले पैसे, त्याच्यानंतर 800 कोटी रुपयाचे राहिलेले पैसे आणि सतत पावसामुळे झालेलं नुकसान, ह्या तिन्ही तारखा जर दिल्या तर मग आम्हालाही शेतकऱ्यांना सांगता येईल की बाबा मी सभागृहात प्रश्न उपस्थित राहिलेला होता, इतक्या तारखेच्या आत होणार आहे, अशा प्रकारे उत्तर देता येईल. की हे जे पैसे आहेत याद्या ज्या 3,300 नवीन याद्या, मुख्यमंत्री बोलतायत, थांबा, 3,300 ज्या नवीन याद्या आल्या ती तांत्रिक समिती त्याची तपासणी करते आहे, त्याची वैधता तपासते आणि आपल्याला मी सांगतो हे सगळे पैसे जे आपण अगोदरच्या सरकारने निर्णय घेतला 50,000 पर्यंत जे देण्याचा, तो पण त्याच्यातलंही वाटप केलेलं आहे, हे सगळे पैसे 31 मार्च पूर्वी या शेतकऱ्यांना मिळतील. चला.